छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना एकच शिकवलं होतं की या ठिकाणी मुघलांचं साम्राज्य किती मोठं असेल, त्यांचं सैन्य किती मोठं असेल, त्यांच्याकडे अफगाणिस्तान, अझरबैजान, उझबेकिस्तान या सगळ्या भागातले मोठे मोठे सेनापती असतील, पण हे सगळे वेतनाकरता लढतात. तुम्ही वेतनाकरता लढत नाही, तुम्ही मला राजा बनवण्याकरता लढत नाही, तुम्ही देव देश आणि धर्माकरता लढता, त्यामुळे तुमची लढाई ही वेतनाकरता नाही, ही विचारांकरता लढाई आहे. आणि म्हणूनच हे जे मावळे होते, हे मावळे त्या ठिकाणी लढत असताना एवढ्या मोठ्या बलाढ्य अशा मुघलांना त्या ठिकाणी धाराशाही करायचे, आणि तीच देव देश आणि धर्माची लढाई बंद करायला ज्यावेळी अनन्वित अत्याचार छत्रपती संभाजी राजांवर करण्यात आले, आपल्याला त्याची कल्पना आहे ज्या प्रकारे त्यांनी अत्याचार सहन केले. पण मी धर्म सोडणार नाही, मी विचार सोडणार नाही, मी देव देश आणि धर्माची लढाई सोडणार नाही. तो काळ आठवून बघा, ज्या काळामध्ये अनेक देशातले राजा आणि राजवाडे हे मुघलांना शरण जात होते, मंडलिक जात होते, अशा काळामध्ये छत्रपती संभाजी राजांनी अनन्वित अत्याचार सहन केले, त्यांच्या शरीराची खांडोळी झाली, पण त्यांनी या ठिकाणी आपला विचार सोडला नाही. आणि म्हणूनच आमच्या करता छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, हे आमच्या देवाप्रमाणे आहेत, ईश्वराप्रमाणे आहेत. त्यांना जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे त्यांचं पूजन हे आम्ही कधी या ठिकाणी सोडणार नाही. आणि एक अतिशय असामान्य प्रतिभेचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं, त्यांच्यामध्ये धैर्य होतं, शौर्य होतं, अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं, ते संस्कृत पंडित होते, धर्म आणि संस्कृतीबद्दल प्रचंड अभिमान त्यांना होता. दादांनी सांगितलं त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही प्रकांड पंडितांना देखील लाजवतील, इतकी जबरदस्त अशा प्रकारचं ज्ञान सांगणारी पुस्तकं ही त्यांनी लिहिलं. त्या ठिकाणी व्यासंगी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी व्यक्त केलेले विचार हे कुठल्याही पंडिताला मागे टाकतील अशा प्रकारचे विचार त्यांनी सातत्याने आपल्या समोर मांडले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी व्यवस्था उभी केली ती व्यवस्था अधिक सुदृढ करण्याचं काम हे त्यांनी केलं. राज्यसभा असेल, मुख्य प्रधान असतील, राजपुत्र असतील, त्यांचे शिक्षण असेल, कर्तव्य असेल, कोष असेल, सैन्य असेल, हेर असतील, या प्रत्येक गोष्टीवर नेमकं राजाने काय केलं पाहिजे हे सांगणारे छत्रपती संभाजी राजे होते. आणि म्हणूनच अत्यंत आपल्या संपूर्ण राजकारभारात निपुण असलेले हे छत्रपती संभाजी राजे महाराजांनंतर त्यांनी देखील तशाच प्रकारे राज्याची जबाबदारी या ठिकाणी सांभाळली.